नमस्कार, आज आपण 38 छातीच्या मापाचं बोटनेक प्रिन्स कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते तुम्हाला मी आज समजावून सांगणार आहे। नवीन बघणारे असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे। माझे ऑनलाइन शिवण क्लास चालू आहेत, त्या संदर्भात जर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर या नंबरवर माझ्याशी संपर्क करून सर्व माहिती मिळवू शकतात। तर आज आपण या ठिकाणी 38 मापाचं बोटनेक प्रेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, ह्या बाजूने 1.5 इंच अंतर आपण सोडून देणार आहोत। टक्ससाठी जे अंतर लागतं त्यासाठी आपण हे 1.5 इंच अंतर सोडणार आणि खालच्या बाजूने 1 इंच मार्जिन सोडून मग आपण सगळी पॅटर्न टाकणार आहोत। हे वाढवलेलं जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी वापरायचंय, मागच्या भागासाठी नाही। त्याच्यामुळे जे बारकावे मी समजून सांगते ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे जे काही मला तुम्हाला बारकावे सांगायचे असतात ते प्रत्येक शिकवत असताना तुम्हाला समजावून सांगितले जातील। आता या ठिकाणी आपण इकडे 1.5 इंच खाली 1 इंच अंतर सोडलं, त्याच्या पुढे आपण सगळी माप टाकणार आहोत। ब्लाऊजची उंची आहे 13 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन 14 इंच। आता हे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे आपण बोटनेक चार्ट नुसार याचं शोल्डर मुंडा कुली सगळी माप टाकणार आहोत। 38 छातीसाठी बोटनेक चार्ट नुसार आपलं शोल्डर येतं 7.5 इंच। जेवढा आपला गळा छोटा होतो तेवढं आपलं शोल्डर मुंडा कुलीचं अंतर मोठं होतं। हे झालं 7.5 इंच, मुंडा पण येणार 7.5 इंच। जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठा आणि जेवढा गळा मोठा तेवढं शोल्डर छोटं, हे सगळं असं कॅल्क्युलेशन आहे। त्यानंतर 38 छातीसाठी आपल्याला छातीची घडी घ्यायची आहे 11.5 इंच। छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असे याचं मार्किंग असतं। हे आपण पट्टीने इकडे जोडून घ्यायचं आहे आणि इकडे कमर घेराचं अंतर टाकायचं नाहीये, सरळ पट्टीने रेग इथे आपण देऊन घेणार आहोत। सर्वप्रथम हा बॉक्स तयार करायचा, मग बाकीचं करायचं। त्यानंतर मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग केलं, त्यानंतर इकडनं 2 इंचावर मार्किंग करून हा मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे। हा झाला मागचा मुंडा आणि पुढच्या मुंड्यासाठी 1/2 इंचावर इकडनं मार्किंग करायचंय, 1 इंचावर इकडनं मार्किंग करायचंय आणि हे जे अंतर आहे उरलेलं त्याचं आपण मध्य करणार आहोत। मध्य म्हणजे टेप दुमटून घ्यायचा, आपल्याला मध्य मिळतो। मध्यापासून 5 इंच मध्ये घेतलं आणि हा पुढच्या मुंड्याचा आपण गोलाकार देणार आहोत। हे झालं मागच्या पुढच्या मुंड्याचे आकार। आता आपण याच्यासाठी गळाखोली टाकणार आहोत। गळाखोलीचं अंतर आहे 4 इंच, गळ्याची उंची पण आपण 4 इंच घेणार आहोत। मागील व्हिडिओत तुम्हाला मी संपूर्ण बोटनेक चार्ट पण दाखवलेला आहे। हे झालं 4 इंच गळ्याची उंची। हा प्रथम बॉक्स तयार केला, गळ्याला आकार देऊन घ्यायचा। आपल्या आवडीनुसार तुम्ही हा असा पसरड घ्या, तुम्हाला असा हवा असेल तुम्ही इथूनही आकार दिला, ते तुमच्या आवडीनुसार आहे। त्यानंतर आपण इथून छातीचा 10वा भाग हे अंतर टाकणार। छातीचा 10वा भाग म्हणजे 38चा 10वा भाग कसा आहे तो माहिती का? 38 मध्ये 3 आणि 8 हे अंक येतात। 3 आणि 8 मध्ये 3 बदलला की आपल्याला 38 छातीचा 10वा भाग मिळतो, म्हणजे 3 इंच आणि 8 रेषा म्हणजे 4 इंच छातीचा 10वा भाग आला। त्यानंतर खालच्या बाजूने वरती उभा टच 5 इंचाचं घ्यायचं आहे। हा झाला 5 इंचाचं उभा टच। ह्या बाजूने इकडे 1 इंचावर मार्किंग करायचं, ह्या बाजूने इकडे 1 इंचावर मार्किंग करायचं। इकडचं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आणि त्या बाजूचं जे अंतर आहे त्याला प्रेस कटचा मुंड्यापासून आपण गोलाकार द्यायचा। तो गोलाकार देण्यासाठी मुंड्याकडनं कोपऱ्यातून असा अलगद हात असा वरती उचलायचा। ह्या ठिकाणी असा गोलाकार केल्यानंतर असा आकार द्यायचा। हा झाला मुंड्याचा प्रिन्स कटचा गोलाकार। त्यानंतर हे जे गळ्यापासूनच इकडे 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे इथे पट्टीने तिरकस जोडून घ्यायचं आणि हा जो टच दिलेला आहे तिथून ह्या बाजूला इकडे जोडायचं आणि ह्या बाजूला इकडे जोडायचं। अशा पद्धतीने हे प्रिन्स कटचं पेपर पॅटर्न काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे। यात मागचा पुढचा दोन्ही भाग पण निघणार आहेत। आता याचं आपण कटिंग बघूया।
यात मागचा भाग जो आहे त्यातून जे 1.5 इंच आपण पुढच्या भागासाठी हे वाढवलेलं होतं, मागच्या भागातून ते 1.5 इंच आणि खालून 1 इंच ते काढून टाकायचंय. इकडनं परत 1.5 इंचावर मार्किंग करूया, पट्टीने रेग करून घेऊया, म्हणजे आपलं मार्किंग व्यवस्थित होईल. जे वाढवलेलं असतं ते फक्त पुढच्या भागासाठी असतं, त्याच्यामुळे मागच्या भागातून आपण ते काढून टाकलेलं आहे. हा झाला मागचा भाग. मग इथे गळा खोलीचं अंतर आपल्या आवडीनुसार टाकून गळ्याचा आकार द्यायचा आहे. मग तुम्ही ह्या ठिकाणी वॉटर ड्रॉप वगैरे बाकीचा कोणताही आकाराचा डिझाइन बनवू शकता. मागचा गळा 2 इंचाचा घेतला, इथे 4 इंचाचे हे गळा खोलीचं अंतर घेतला. चौकोनी बॉक्स प्रथम तयार करूया, गळ्याला आकार देऊया. हा झाला गळ्याचा गोलाकार आणि त्यानंतर इथे आकार देऊया. आता तुमच्या गळ्याची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता गळ्याची उंची आहे 8 इंच, त्याच्यामध्ये 1/2 इंच ऍड केलं, हे 8.5 इंच, हे खालून अंतर झालं. आणि मग इथे आपल्या आवडीनुसार पहिले चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि मग गळ्याला आकार दिला तरी सुद्धा चालणार आहे. खालचा जो आकार द्यायचा आहे तो कॅनव्हासवर कापायचा आहे आणि मग मागच्या भागाला ब्लाऊजवर कापायचा आहे. आता हा आकार देताना हा आपल्या आवडीनुसार आपण देणार आहोत. कॅनव्हसचे गळे फाकत नाही, त्याच्यामुळे गळ्यांचे आकार देताना तुमच्या आवडीनुसार पसरट आकार आपण द्यायचे आहेत. त्यानंतर मागचा टक्स आपल्या 4.5 इंचाचा येणार आहे आणि उभा टक्स 4 इंचाचा येणार आहे, म्हणजे इकडे गळा आला गळ्याच्या कोपऱ्यापर्यंत बरोबर आपला टक्स आलाय. आणि शिवताना दोन्ही बाजूला तो 1/2 इंच दाबायचा आहे. आता याचा गळ्याचा आकार कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तो आकार टाकू शकतात. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ. पुढच्या भागाचं कटिंग कशा पद्धतीने करते त्याकडे लक्ष द्या. हा त्रिकोण कापून टाकायचा आहे आणि ज्यावेळेस आपण कपड्यावर याचं कटिंग करणार त्यावेळेस हा जो आकार आहे हा आकार आणि हा आकार कपड्यावर कटिंग करताना 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे. यात मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं नाही, बाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिवू शकता. प्रत्येक बाहीचं पेपर कटिंगचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाही कट करू शकता. धन्यवाद.